बघा, मी लहान असल्यापासून माननीय शरदचंद्र पवार साहेब हे गेल्या 30 वर्षापासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पण त्यांचे या राज्यामध्ये 3-4च खासदार आहेत, 3.5 जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. असं असताना दिल्लीतलं मला राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं की मी ओरडल्याशिवाय मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीमध्ये सगळे एकत्र आले होते, त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे, दिल्लीचं राजकारण मला कळत नाही, पण यांचं असं झालेलं आहे, रात गेली हिशोबात पोरग नाही नशिबात, अशी परिस्थिती ह्या लोकांची चालू आहे. त्यामुळं त्यांनी असाच दबा धरून बसावं, पुढच्या लग्नात कधीतरी ससा यांना सापडेल, कधीतरी त्यांनी तपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही.